नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत वरवड्यामध्ये. इकडे खूप मोठ्या प्रमाणात फिशिंग चालते. तर आपल्या पाठीमागे तिकडे फिशिंग करत आहेत काही लोक. आणि आता आम्ही जर असे पुढे आलो आहे समुद्राच्या ठिकाणी, हे पाहत आहे. ते दाखवतात ना काय काय किंमत दाखवत. चला लागला ढोमी ना. हां, हे बघ ढोमी. त्याला काटा परत ही घरी काढायची म्हणजे. गावले दोन तीन गावले. बाप रे, कुठपर्यंत लाट येते बघा, केवढी लाट येते. मगाशी तिथे उभा होतो, एकदम अंगावरती आल्यासारखी झाली होती. तर हे बघा मित्रांनो, कशा प्रकारे फिशिंग चालले ना बघा. एक मासा आहे ना मित्रांनो, पकडला इकडे. उठ सरूट 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 उगया तरी. इडंग मासा. आपण कधी नाव ऐकले ना असं मासे. पुढे आगो कसं. तेव्हा किती लोक फिशिंग करतायत इथे. यांनी एवढे पकडले नाही मासे. हा आता लागला. हे बघा मित्रांनो, किती पकडले. ढोमी पण आहे, इडंग मासा. नवनवीन नाव ऐकतो आम्ही. लोक फिशिंग करायला येतात इकडे. बघा अजून एक मासा लागला इकडे. हा काय ना. तर इथे मोठ्या प्रमाणात फिशिंग सुद्धा केली जाते. आणि पकडलेले मासे आहे ना, लगेच इथे आपण विकत सुद्धा घेऊ शकतो. हे बघा इकडे आहे पकडलेले मासे. परत फिशिंग पॉइंट चांगला आहे, भरपूर लोक आहेत. मजा पण येते बघायला. बघा मित्रांनो, किती मासे पकडले या बाबूने. दाखव जरा व्यवस्थित असे वरती कर. हे बघ, हे आता सर्व घरी खायला येणार तो. बस सिद्धराज ना. मस्त मासे पकडले खरंच. हे काय आपण कधी पकडूया रे. ए ना. तर मित्रांनो, पाहिले किती मासे पकडले होते त्या लहान मुलाने. तर अशा प्रकारे फिशिंग केली जाते इकडे वरवड्यामध्ये. तेच पाहण्यासाठी खास आलेलो होतो. तर व्हिडिओ एवढीच होती. जर का व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.